Conversation. Today's now let's start class first mathematics above and below. म्हणजे वरती आणि खाली. हे शब्द तुम्हाला माहित असतीलच. पक्षी वरती उडत आहेत, झाडावरती फळे आहेत, तसेच झाडाखाली मुले खेळत आहेत. तेच तर आपल्याला ह्या ऍक्टिव्हिटीज मध्ये शिकायचे आहे. अबव अँड बिलो. नाव एक्झाम्पल इज सी द पिक्चर. दिस पिक्चर इन टेबल बॉल अँड बुक. दिस बुक इज अबव द टेबल अँड दिस बॉल इज बिलो द टेबल. म्हणजे बुक्स हे टेबलच्या वरती आहे आणि बॉल हा टेबलच्या खाली आहे, म्हणजे बिलो द टेबल. ओके, यू अंडरस्टँड? नाव आता आपण बुकमधील फर्स्ट ऍक्टिव्हिटी पाहूयात. फर्स्ट ऍक्टिव्हिटी इज सी द पिक्चर. दिस पिक्चर इन अ टू मंकीज. या पिक्चरमध्ये आपल्याला दोन मंकी दिसत आहेत. या बाजूचा मंकी हा झाडाच्या वरील बाजूस बसला आहे, म्हणजे दिस साइड मंकी इज सिटिंग अबव द ट्री अँड दिस साइड मंकी इज बिलो द ट्री. या बाजूचा मंकी झाडाच्या खाली बसला आहे. द क्वेश्चन इज सर्कल द मंकी सिटिंग बिलो द ट्री. म्हणजे झाडाच्या खाली बसलेल्या मंकीला सर्कल करा. ओके, सो सर्कल द मंकी सिटिंग बिलो द ट्री. झाडाखालील बसलेल्या मंकीला सर्कल करूयात. ओके, नाव लेट्स स्टार्ट द सेकंड ऍक्टिव्हिटी. सी द पिक्चर. या पिक्चर मध्ये आपल्याला बऱ्याच गाड्या दिसत आहेत. द क्वेश्चन इज सर्कल द व्हेकल अबव द ब्रिज. म्हणजे ब्रिज वर असलेल्या व्हेकलला सर्कल करायला सांगितलं आहे. विच व्हेकल इज अबव द ब्रिज. कोणती व्हेकल ब्रिज वर आहे? दिस साइड व्हेकल इज बिलो द ब्रिज अँड दिस साइड व्हेकल इज अबव द ब्रिज. लेट्स द सर्कल द व्हेकल अबव द ब्रिज. ब्रिज वरील व्हेकलला सर्कल करूयात. ओके, नाव थर्ड अँड लास्ट ऍक्टिव्हिटी. सी द पिक्चर. दिस पिक्चर इन वन लॅम्प अँड टीपॉय अँड टीकप. द क्वेश्चन इज सर्कल द ऑब्जेक्ट बिलो द लॅम्प. लॅम्पच्या खालील वस्तूला सर्कल करायला सांगितलेला आहे. सो दिस साइड ऑब्जेक्ट इज बिलो द लॅम्प. या बाजूचे ऑब्जेक्ट हे लॅम्पच्या खालील दिसत आहे अँड दिस साइड इज अबव द टीपॉय. लेट्स द सर्कल द ऑब्जेक्ट बिलो द लॅम्प. आता लॅम्पच्या खालील बाजूच्या ऑब्जेक्टला सर्कल करूयात. बुक मधील सर्व ऍक्टिव्हिटीज कंप्लीट करूयात. नाव फर्स्ट इज अ सर्कल द मंकी सिटिंग बिलो द ट्री. सेकंड इज सर्कल द व्हेकल अबव द ब्रिज. थर्ड इज अ सर्कल द ऑब्जेक्ट बिलो द लॅम्प. आपण बुक मधील सर्व ऍक्टिव्हिटीज पूर्ण केल्या आहेत. आय होप आपल्याला अबव अँड बिलोच्या ऍक्टिव्हिटीज समजल्या असतील. ओके, सो दॅट्स इट. थँक्स फॉर वॉचिंग. थँक्यू.